की मान आणि खटाव मधनं शरदचंद्रजी पवार यांच्याकडून बहुजन समाजासाठी तिकीट मिळावं आणि ते तिकीट अजित केवट्यानं मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मी युवक क्रांतीचा राज्यकार्यवाह राजकुमार डोंबे, डॉक्टर कुमार सप्तर्षींचा खास कार्यकर्ता आहे. शरद पवारांचे त्यांचे चांगले संबंध आहेत. मी एवढंच करू शकतो. अजित केवट्यांना माझा मनापासून पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांनी त्यांचा जो जाहीरनामा आहे भविष्य काळातला जर त्यांना भरघोस यश आलं तर शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विभाग हे चांगल्या पद्धतीनं ते हाताळतील. कारण त्यांची बरीच आंदोलनं चमकदार झालेली आहेत, प्रभावी झालेली आहेत आणि अशा माणसाला आमच्या मसवडगावचा एक सुपुत्र एकदा तरी आमदार व्हावा असे आम्हाला मनोमन वाटते. याबद्दल मी त्यांना युवक क्रांती दलाचा एक कार्यकर्ता म्हणून पूर्णपणे पाठिंबा देणार आहे आणि कडेपर्यंत पाठिंबा माझा असेलच यात शंका नाही. मी पवार साहेबांना पत्र आणि तसं मी माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर माझ्या ड्राफ्टिंग सिक्क्या सहित माननीय पवार साहेबांना उद्या पत्र तयार करणार आहे आणि बाय स्पीड पोस्टनं किंवा त्यांचा मोबाईल व्हॉट्सअप नंबरवर पूर्णपणे पाठवणारच आहे. कारण जिथं कमी तिथं आम्ही, आम्हाला इतक्या दिवस कार्य दिसते या कार्याला वाचा फोडणार कुणीतरी त्यांच्या पाठीशी असावं म्हणून धर्माजी लोखंडे, माने सर, आम्ही महेश सराटे, एके नामदास या सर्वांनी आम्ही 7-8 लोकांनी असं मनाशी ठरवलेलं आहे. आणि आता अलीकडे आम्हाला एक दिसतंय बॅनरबाजी आणि सगळा खर्च उधळण, त्या हे 4 गरिबाची घरं सुरळीत जर केली त्या लोकांनी तर आम्हाला काही म्हणायचं नाही, पैसा त्यांचा आहे. परंतु गोरगरिबाची खरी अडचण ओळखली पाहिजे. तशी अडचण ओळखणारा हा माणूस आहे, विकासाला चालना देणारा माणूस आहे, गती देणारा माणूस आहे. नुसतं त्याला राजकारणात उतरून दुकान थाटायचं नाही किंवा पैसे कमवण्याचा धंदा करायचा नाही, खरोखर जनतेसाठी झटायचं आहे म्हणून या माणसाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी धर्मराज दिगंबर लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता आणि मानदेश शिक्षण विकास संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. मी या ठिकाणी अजितदादांबद्दल एवढंच सांगेन की अजितदादा हा होतकरू तरुण आहे आणि जनतेचं भलं बघणारा माणूस आहे किंवा सर्वसामान्य जनतेचा विकास कसा होईल हा विचार मांडणारा तो माणूस आहे. आणि म्हणून माननीय शरदचंद्र पवार साहेब यांना मी विनंती करतोय आणि यांना आम्ही जाऊन भेटणार आहे. आमचं सोसायटी असं आमचं मंडळ त्यांना जाऊन भेटणार आहे आणि आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी करणार आहे की आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मान तालुक्यामध्ये मसवडला कधी आमदारकीचं तिकीट मिळालेलं नाहीये. आमचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आतापर्यंत मसवडला कधीही आमदार मसवडचा झालेला नाही. तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव असलेलं महत्वाचं 1857 नगरपालिका असलेलं गाव असून सुद्धा मसवडला आतापर्यंत आमदार मिळाला नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की इतर सर्व गावातले आमदार झालेले आहेत, आता फक्त मसवडचे बारे आहे. आणि म्हणून यावेळेला माननीय अजितदादा लक्ष्मण केवटे यांना शरदचंद्र पवार साहेब यांनी उमेदवारी द्यावी आणि आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या जीवाचं रान करू. कारण असा माणूस हा फक्त मसवडसाठी नसून मान तालुक्यासाठी गरजेचा आहे. तर आतापर्यंत आपण बघितलंय फक्त लोक जे आहेत ते फक्त पैसा कमावणे ध्यान ठेवतायत आणि याच्यामध्ये एकदा निवडून गेला की फक्त पैसे कमावणे हे ध्येय ठेवतायत. अरे हा माणूस आपल्याला इथं जनतेच्या भल्यासाठी फिरणार आहे, जनतेच्या भल्यासाठी काम करणार आहे. आणि म्हणून या माणसाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. तसा समाज आमच्या प्रत्येक घटकामध्ये आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून या माणसाला तिकीट तर मिळेलच माझी अपेक्षा आहे. आणि आम्ही सांगतो की आमच्या अपेक्षा आहेच की त्यांना तिकीट मिळेल. आमची आशा पण आहे की माननीय शरदचंद्र पवार साहेब आमचा शब्द टाळणार नाहीत आणि तिकीट देतील आणि त्यांना तिकीट दिल्यानंतर आम्ही त्यांचं भरघोस मतदान असं त्यांना निवडून देऊ. मी प्राध्यापक राजेंद्र माने, मसवड. की मसवडला एक सुंदर स्टँड बस स्टॉप व्हावं आणि त्यामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध व्हावेत आणि अनेक लोकांनी प्रयत्न केले, अनेक लोक येऊन गेले, अनेक लोकांनी आंदोलन केले बससाठी, परंतु कुणाला बस स्टँडचा प्रश्न सोडवता आला नाही. तर आमचे जवळचे मित्र, अगदी माझे जवळचे मित्र आहेत अजिनाथ केवटे यांनी मसवडला सुसज्ज अशी बस स्टॉप व्हावं. कारण का महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक मधून लाखो लोक या मसवड नगरीमध्ये सिद्धनाथाच्या पावन नगरीमध्ये दर्शनासाठी येतात आणि त्यांची त्या ठिकाणी आलेल्या भाविकांची गैरसोय होती. कारण मसवडच्या बस स्टँडची अशी दुरावस्था झाली की उघड्यावरची माणसं
लघवीला बसत होती. बाया माणसाचा प्रश्न मोठा होता, बायका माणसाचा तो महत्वाचा प्रश्न अजित केवटेनी सोडवण्याचा चंग बांधला. आणि त्यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे, धर्मराज लोखंडे, नामदास आणि विकी या कार्यकर्त्यांनी ठरवलं. आणि अजित केवटेनी आम्हाला सांगितलं की मसवडचा महत्वाचा प्रश्न स्टँड साहेब मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तुमचं पाठबळ पाहिजे. म्हणून अजित केवटेनी मसवड बस स्टॉपच्या समोर गेली 11 दिवस आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश आलं. आणि मसवडच्या वैभवामध्ये भर घालणारी एक सुसज्ज अशी एसटी स्टँडची इमारत उभी आहे आणि ते आपण सर्व लोक पाहतात प्रवास करणारी. हे त्याचप्रमाणे दुसरा मसवडचा एक प्रश्न होता, तो महत्वाचा प्रश्न होता की कॉलनीमध्ये शिक्षक कॉलनी या ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावरती येत होतं, गलिच्छ पाणी, दुर्गंधी पाणी येत होतं आणि त्या ठिकाणी गटारीचा महत्वाचा प्रश्न घेतला होता, तो त्याचीही सोडवणूक त्याने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि तिसरं काम त्यांचं अत्यंत महत्वाचं होतं की या ठिकाणी वाणी समाजाची परिस्थिती अशी होती की एखादा माणूस जर त्या ठिकाणी मृत्यू पावला तर ते दफनभूमीत अतिक्रमण झालं होतं आणि दफनभूमीमध्ये वडार समाज, जंगम समाज, वाणी समाज, तेली समाज यांची खूप अडचण होती. आणि तो प्रश्न आता जवळजवळ मार्गे लागलच आणि अनेक अशी बरेच कामं त्यांनी केली. त्यातलं आणखीन एक महत्वाचं काम की मसवडच्या नगरीमध्ये सिद्धनाथाची यात्रा भरते आणि पावसाळ्यात अशी परिस्थिती होती की यात्रा पटांगणावरती स्टॉल उभा करायला किंवा यात्रा भरण्यात जरा अडचण होती, त्यामुळे त्यांनी बंधाऱ्याचाही प्रश्न घेतला होता आणि तोही जवळजवळ मार्गे लागल असं मला वाटतंय. तर माझी एक इच्छा आहे की मान आणि खटाव मधनं शरदचंद्रजी पवार यांच्याकडून बहुजन समाजासाठी तिकीट मिळावं आणि ते तिकीट अजित केवट्यानं मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी सगळ्यांची रजा घेतो. तर यात आपल्या मसवड नगरपालिकेच्या आधी जे शेवटचं आंदोलन झालं ते मसवडचे बस स्टँड, त्या बस स्टँड मध्ये अशी कुठलीही सुविधा नव्हती जे बाहेर गावने येणारे किंवा इथल्या परिसरातले खेडोपाड्यात येणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारचं बसण्याचा वगैरे जागा नव्हती. आणि त्यामुळेच मी 11 दिवस आमरण उपोषणात बसून न्याय मिळवून दिलेला आहे. आणि असेच दुसरे जे विषय म्हणजे आपल्या मसवड मध्ये असणारे प्राथमिक केंद्र त्याच्यासाठी आंदोलन करून तिथे बांधकाम सुरू आहे. आमच्या मसूड मध्ये चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी इथे गटार नव्हते, तेही गटार व्यवस्थित झालेला आहे. आमच्या मसूड मधील मानगंगा नदीत बेकायदेशीर बांधारा बांधलेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आंदोलन केलेलं आहे आणि त्यालाही दरवाजे बसवतो असे मला कृष्णा कोरेगा यांनी सांगितलेलं आहे. आणि माझी अजून एक म्हणजे दुसरं आंदोलन वाणी समाज, तेली समाज, कुंभार समाज, जंगम समाज या लिंगायत समाजाला दफनभूमीची जी जागा आहे त्यात एका बहादराने अतिक्रमण केलेलं आहे, ते सुद्धा आंदोलन माझे सक्सेस होत आहे. असे मी बरेच आंदोलन केलेले आहेत. मला एकच कळतं की आपल्या मसवड नगरपालिकेचा पालिकेच्या आधी जो विकास केलेला आहे, माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी कार्य केलेलं आहे, तसेच मला मान खटावबद्दल कार्य करायचं आहे. आणि त्यासाठीच मी शरदचंद्रजी पवार साहेब यांची गाठ घेतलेली आहे आणि ते मला 100% गॅरंटी आहे की एक बहुजनाचा आणि सर्वसामान्य कुटुंबातला आणि बहुजनाला न्याय देतील या हेतूनच मी बहुजनाच्या तर्फे मान खटावमध्ये जे उमेदवारी आहे त्याची मी तिकीटची मागणी केलेली आहे आणि ती मला गॅरंटी आहे की 100% उमेदवारी देतील.